एसटी कर्मचाऱ्याच्या संपाने अचानक जन्म घेतला नाही जुलै महिन्यामध्ये धुळ्यामध्ये एस टी चालकाने आत्महत्या केली कारण त्याला पगारच मिळत नव्हता कमलेश बेडसे त्याचं नाव धुळ्यातील साक्री डेपो मध्ये त्यांनी आत्महत्या केली नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरीमध्ये एका चालकाने आणि जळगाव मध्ये एका कंडक्टरने आत्महत्या केली केवळ आताचा संप म्हणून जर आपण या समस्येकडे पाहिला अध्यक्ष महोदय तर ते योग्य होणार नाही या ठिकाणी पगार ना होणे वेळेवर मदत ना मिळणे अशा अनेक गोष्टी झाल्या आणि त्यातनं अध्यक्ष मोदय हा सगळा संताप उभा राहिला खरं म्हणजे सहा हजार कर्मचारी निवृत्त झाले पण त्यांना मदत मिळाली नाही चारशे कर्मचारी जग सोडून गेले त्यांना मदत मिळाली नाही आणि अध्यक्ष मोदय ही जर परिस्थिती सहानुभूतीने हाताली असती तर कदाचित ही वेळ या ठिकाणी आली नसती एकवीस सप्टेंबरला संगम मध्ये एका एस टी चालकाने मध्ये आत्महत्या केली सुभाष तेलोरे त्याचं नाव समस्येची भीषणता वाढत होती पण आमच्याकडनं मात्र कुठलाही प्रतिसाद नव्हता हा सुभाष तेलोरे मंत्री मोदय आपल्या चिठ्ठीमध्ये लिहितो मोठ्या मुलाच्या नावाने चिठ्ठी लिहिली आणि तो चिठ्ठीमध्ये लिहितो माझ्या मृत्यूनंतर एस कडून जे पैसे मिळतील त्यातून सर्व देणी चुकवा कष्टाने कमवा कुणाला दुखावू नका सर्वांची प्रेमाने वागा फार मोठे होण्याच्या नादी लागू नका अर्धी भाकर खा पण सुकी राहा हा जन्म पुन्हा नाही अशा प्रकारे अध्यक्ष महोदय या एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात खरं म्हणजे माझी देखील माननीय मंत्री महोदयांची चर्चा झाली होती त्यांच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर काही तोडगा निघू शकतो त्यांना माझ्याही मनात काही संकल्पना होत्या त्या मी सांगितल्या होत्या मात्र सरकारला विलिनीकरणाच्या प्रश्नावर निर्णयच घ्यायचा नाही अशी भूमिका असल्यामुळे मला असं वाटतं की हा संप चिघळला कदाचित दोन पावलं मंत्री मोदी आपण पुढे आला असतात विलिनीकरणाच्या प्रश्नावर तर दोन पावलं तेही पुढे आले असते आणि हा विषय या ठिकाणी संपला असता पण अध्यक्ष मोदय एवढंच नाही आहे या एसटी महामंडळामध्ये ही अवस्था का आली इथली खरेदी तपासून बघा ईटीआय मशीनचा जो घोटाळा या ठिकाणी झाला आपल्याला माहिती आहे आपण थांबवलं शेवटी अडीचशे कोटीच्या मशीन्स अध्यक्ष महोदय खरं म्हणजे नेहमी गुजरात म्हटल्यानंतर आपल्या इथे वेगळ्या प्रकारची भावना असते पण या एटीआय मशीन घोटाळ्यामध्ये गुजरातचीच एक कंपनी पात्र ठरली पाहिजे म्हणून आटापिटा झाला आणि अध्यक्ष मोदी त्याकरता अटी शर्ती तयार झाल्या आणि मग आधी निविदा जारी करा नंतर मंजुरी घ्या अशा प्रकारचा शेरा आला आणि त्या शेऱ्यानंतर ह्या अडीचशे कोटी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी झाला शेवटी घोटाळा बाहेर आल्यानंतर राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली पण मंत्री महोदय कापड खरेदी असेल सीटच खरेदी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीमध्ये जर या एस टी महामंडळामध्ये तुम्ही लक्ष घातलं ना आणि हे जर खरेदी योग्य प्रकारे केली तर अशा प्रकारची परिस्थिती येणार नाही या स्पेयर पार्टच्या संदर्भात या एस मध्ये जे स्पेयर पार्ट विकत घेतले जात आहेत हे स्पेअर पार्ट निकृष्ट क्वालिटीचे लोकल मेळचे घेतले जात आहेत कुठेही टिकणारे पार्ट नाही आहेत आणि मग आपण एक बसचा जर रिव्ह्यू घेतला तेच ते स्पेयर पार्ट वर्षात चारदा बदलले आहेत माझ्याकडे काही कागद आहेत पाच पाच वेळा तेच स्पेअरपार्ट बदललेले आहेत मग एस कशी आपली नफ्यामध्ये येईल ती कशी तोट्यामध्ये येणार नाही त्यामुळे कुठेतरी या एस टी महामंडळामध्ये हा जो काही प्रशासकीय स्तरावर खरेदीचा भ्रष्टाचार आहे हा देखील जर आपण थांबवला तर आपण एस टीला बाहेर काढू शकाल आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढीच विनंती करतो की सरकारने अशा प्रकारे आडमुठी भूमिका न घेता या संदर्भातली कारवाई करावी